नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या 45 सुरक्षा रक्षकांना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांनी न्याय मिळाला आहे. सुरक्षा मंडळामध्ये नोंदणी होऊनही 6 महिन्यांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना अखेर नोकरी मिळाली आहे. यानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर तसेच कामगार नेते जितेंद्र घरत यांचे सुरक्षा रक्षकांनी गुरुवारी सदिच्छा भेट घेऊन आभार मानलेत. भाजपच्या पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालयात सुरक्षा रक्षकांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार व्यक्त केलेत. पनवेल परिसरातील या सुरक्षा रक्षकांची रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाकडे 6 महिन्यांपूर्वी नोंद झाली होती, मात्र त्यांना नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेकडे आपले गाऱ्हाणे मांडले. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व कामगार नेते जितेंद्र घरत यांनी सातत्याने संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार या कामगारांना खारघर येथील राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेत नोकरी मिळाली असून 25 सप्टेंबर पासून या आस्थापनेतील सेवेत ते रुजू होणार आहेत. भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, युवा नेते पांडुरंग पाटील, कामगार प्रतिनिधी राजेश कुंभार, रमेश साळवी, संदीप कामठे यांच्यासह सुरक्षा रक्षक यावेळी उपस्थित होते.